आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूब च्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 17 ऑक्टोबर 2023 महत्त्वपूर्ण अधिसूचना राजपत्र निर्गमित. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम 1977 क्रमांक, वेतन 1823 प्रक्रमांक 3 TNT 3. महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी सेवेचे शर्ती नियम 1977-1978 महाराष्ट्र 3 कलम 16 पोट कलम 1 आणि पोट कलम 2 खंड ब द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि याबाबतीत त्यास विनियमन अधिनियम समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून उक्त अधिनियमाच्या कलम 16 उपकलम 3 आवश्यक असल्याने यापूर्वी प्रसिद्ध करून आलेल्या हरकती विचारात घेऊन महाराष्ट्र शासन पुढील प्रमाणे नियम करीत आहे. ह्या नियमांना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती दुसरी सुधारणा नियम 2023 असे म्हणावे. महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम 1981 अनुसूची क ऐवजी पुढील अनुसूची दाखल करण्यात येईल. 3 नियम 7(1)(5) वेतन श्रेणी दिनांक 1 जानेवारी 2016 लागू. कोणाला लाभ मिळेल? यामध्ये प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक, अप्रशिक्षित शिक्षक, तसेच राज्यातील खासगी अनुदानित शाळेमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर विशेष शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण निर्देशक इत्यादी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे. राजपत्र पाहूया. 17 ऑक्टोबर 2023 राजपत्र हे पूर्ण वेतन श्रेणी ह्या कर्मचाऱ्यांच्या दिलेल्या आहे. संपूर्ण PDF अखिल तांबूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.